नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग एंड ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये। सर्वांची तब्येत अगदी ठणठणीत असेल अशी आशा करते आणि आजच्या या नवीन कुकिंग एंड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करते। आणि हो गाइस, आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामी चरणी प्रार्थना। गाइस, आज आहे पाहणार आहोत अशी रेसिपी, ही दाक्षिणात्य सांडग्यांच्या आमटीची रेसिपी आहे। सांडग्यांची आमटी आहे ना, ही एक अशी एक रेसिपी आहे की ह्याच्यामध्ये एक आमटीचा सुद्धा स्वाद आहे आणि भाजीचा सुद्धा स्वाद आहे। पहा, अगदी 2 इन 1 अशी ही दाक्षिणात्य सांडग्यांची आमटी आहे, अप्रतिम होते। पहा तुम्ही, पहा आपण जेव्हा जेवणामध्ये वरण भात भाजी चपाती ह्या सगळ्या गोष्टी बनवतो, काही काही वेळेस हे सर्व बनवायला आपल्याला कंटाळा येतो। पहा, तेव्हा जर तुम्ही अशी नुसती अशा पद्धतीची ही दाक्षिणात्य सांडग्यांची आमटी बनवली ना, म्हणजे नुसती ही दाक्षिणात्य सांडग्यांची आमटी भात आणि चपाती असं जरी तुम्ही बनवलं ना, अप्रतिम असं जेवण होईल। पहा, शिवाय आपला वेळसुद्धा वाचेल, म्हणजे जास्तीचा वेळ जातो ना तो वेळसुद्धा कमी होतो। शिवाय आपल्याला एकाच रेसिपीमध्ये आपल्याला दोन्हीही गोष्टींचा स्वाद घेता येतो, म्हणजे दोन्ही पदार्थांचा स्वाद घेता येतो। म्हणजे एक आमटीचा सुद्धा स्वाद मिळतो ह्याच्यामध्ये आणि भाजीचा सुद्धा स्वाद मिळतो। पहा, अशी ही दाक्षिणात्य सांडग्यांची आमटी आहे, खूप अप्रतिम होते। जेव्हा तुम्ही घरी बनवाल ना, तेव्हा खरंच म्हणाल बा ताई काय मस्त सुंदर अशी ही दाक्षिणात्य सांडग्यांची आमटी आहे। तर पहा गाईस, तुम्हालाही आजची ही दाक्षिणात्य सांडग्यांची आमटीची रेसिपी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। मी तृप्ती, आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरे ब्लॉगवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या या नवीन कुकिंग एंड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे शुक्रवार आणि आज आपण पाहणार आहोत एक अशी आमटी, एक अशी दाक्षिणात्य सांडग्यांची आमटी पाहणार आहोत ह्याच्यामध्ये आमटीचा सुद्धा स्वाद आहे आणि भाजीचा सुद्धा स्वाद आहे, अशी ही दाक्षिणात्य सांडग्यांची आमटी पाहणार आहोत। आजच्या रेसिपीचं नाव आहे ते म्हणजे उडीद सांडग्यांची आमटी। अगदी वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली किचनकडे जाऊयात आणि बनवूयात दाक्षिणात्य सांडग्यांची आमटी, म्हणजेच उडीद सांडग्यांची आमटी। तर चला तर मग आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात। पहा गाईस, ही आहे उडदाची डाळ, ही मी 2 ते 3 तास भिजत ठेवलेली होती। आता हिला आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे, म्हणजे हिची सांडगे प्रथम करून घेणार आहोत। तर उडदाची सांडग्यांची पहा अशी, हे पहा अशी ही रवळ अशी ही पेस्ट करून घ्यायची आहे। पहा, मिक्सरला अशी ही रवळ पेस्ट करून घेतलेली आहे, एकदम रवळ पेस्ट करायची आहे। आता काय करायचं आहे, ह्या पेस्टमध्ये ना आपण बेडकी मिरची मसाला हळद हिंग ऍड करायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये सॉल्ट ऍड करायचं आहे। नेहमीच्या सांडग्यांपेक्षा हे सांडगे वेगळे लागतात। पहा, थोडस सॉल्ट अप्रतिम होतात। धने जिरे बडीशेपची पूड ऑरगॅनो मसाला सगळं मिक्स करायचं, कोथिंबीर ऍड करायची याच्यामध्ये, थोडासा हे टॅमॅटो आहेत ना, टॅमॅटोची पेस्ट आहे ना, ही ह्याच्यामध्ये थोडीशी ऍड करायची आणि असं काढून घ्यायचं आहे। अप्रतिम हे सांडगे होतात, खूप सुंदर असे सांडगे होतात। पहा, हे उडदाचे आणि ह्याचीच आपण आमटी करणार आहोत। पहा, इथे तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये। ऍक्च्युली मी ह्याच्यामध्ये तळण केलं होतं, आषाढ महिना सुरू झालाय ना, त्याच्यामुळे तळण केलं होतं। पहा, तेल तापलेलं आहे। आता काय करायचं, थोडे सांडगे, आपण सांडगे जसे करतो ना तसेच थोडे हे तळायचे आहेत। म्हणजे आपण कसे सुके सांडगे कसे करतो
छोटे छोटे असे तसेच ह्याचा पण आकार छोटा छोटा असा हे करायचा। आपण जे दुसरे सांडगे करतो ना म्हणजे जे आपण मटकीच्या डाळीचे वगैरे किंवा मुंगोडी जे मुगाचे सांडगे वगैरे करतो ना त्याच्यापेक्षा खूप असे डिफरंट लागतात पहा चवीला आणि अप्रतिम लागतात खूप। हे सांडगे आमटी करण्याची जवळजवळ 2 ते 3 पद्धती आहेत पहा। ही पहिली पद्धत आपण पाहतोय। एकदम रवा असं हे करायचंय। एकदम बारीक पण नाही ती पेस्ट करायची आणि एकदम जाड एकदम जास्त जाड पण नाही आणि एकदम जास्त बारीक पण नाही। मीडियम अशी रवा पेस्ट करायची पहा या उडदाच्या डाळीची उडदाची अशी पहा। आता या स्टेजला आले की हे सांगे बाहेर काढायचे। त्याप्रमाणेच मी बाकीचे पण करून घेते मग भेटते तुम्हाला। प्रकारे हे उडदाचे सांडगे तळून घेतलेले आहेत आपण। आता ह्याच तेलामध्ये आपल्याला आमटी करायची आहे तर आता ह्याच्यातलं तेल मी काढून घेते पहा। पहा इथे टॅमॅटो अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे। इथे कांद्याची पेस्ट आहे। इथे ओल्या नारळाचा चव आहे। सांबर मसाला तसेच दोन आमसूलचे फळं आहेत। कढीपत्ता जिरं आणि इथे आहे एक मिरची। ही बेडकी मिरची आहे पहा। ह्याचं डाळीचं पाणी आहे म्हणजे उडदाच्या डाळीचं पाणी आहे पहा हे। आणि आपल्याला लागणार आहे ती म्हणजे हळद आणि बेडकी ही लाल मिरची लागणार पहा। आता गॅस मी बंदच ठेवलेला आहे कारण आहे ना तेल खूप तापलेलं आहे। आता ह्याच्यामध्येच आपण हे पहा फोडणीला जिरं घातलेलं आहे। पुन्हा गॅस सुरू करते पहा कारण तेल थोडस थंड झालेलं आहे। पहा इथे गॅस थोडस लहान करते। कढीपत्ता ऍड केला। थोडीशी मोहरी ऍड केली। आता ही मिरची फोडणीला घालायची आहे। कांद्याची पेस्ट टॅमॅटोची पेस्ट 3 ते 4 चमचे टॅमॅटोची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट ह्याच्यामध्ये ॲड केल्याच्यानंतर 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे। आमटीमध्ये एक टिप देते। आमटीमध्ये आमसूल घालण्याच्या अगोदर आमसूल स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पहा पाण्याने। का धुवून घ्यायचं ते सांगते कारण आमसूल आहे ना आमसुलाची फळ उन्हात अशी वाळवतात पहा। तर त्यावेळेस काय होतं की त्या आमसुलाच्या फळांना थोडीशी माती वगैरे लागलेली असते त्यासाठी ती आमसुलाची फळं धुवून मग आमटीमध्ये घालायचे असतात। हळद बेडगी लाल मिरची आणि हा नारळाचा चव थोडासा सांबर मसाला सुद्धा याच्यामध्ये ॲड करायचा आहे पहा। आता हा मसाला थोडा वेळ परतला ना 2 ते 3 मिनटं आता ह्याच्यात थोडंसं उडदाच्या डाळीचं पाणी थोडंसं ॲड करून पुन्हा हा मसाला आपल्याला 5 मिनटं परतायचा आहे। 5 मिनटं परतल्याच्यानंतर पुन्हा हे सर्व उडदाच्या डाळीचं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे पहा। तुम्हाला जेवढीही सांडग्यांची आमटी जेवढी पातळ हवी असेल तेवढी पातळ तुम्ही करू शकता। ह्याच्यामध्ये आपल्याला हे पाणी ॲड करायचं आहे डाळीचं पाणी। Thank you.
उकळून द्यायचे आहे। तर पहा हे आता उकळलेलं आहे, छान असं रटरट उकळलेलं आहे, गॅस मी बारीक केलेला आहे पहा। आता आपल्याला हे उडदाचे सांडगे आहेत ना, हे ह्याच्यामध्ये ऍड करायचे आहे। हा वेगळ्या पद्धतीने केला जातो आणि आमटी ही वेगळ्या पद्धतीने केली जाते, ही उडदाच्या सांडग्यांची आमटी आहे पहा। आपले उडीद वेगळे, उडीद वडे वेगळ्या पद्धतीने, म्हणजे उडीद वड्यासाठी एक वेगळा स्ट्रक्चर के बनवलं जातं, त्या बॅटर वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं आणि हे सांडग्यांसाठी वेगळ्या पद्धतीने असं हे बॅटर बनवलं जाते पहा। थोडस सॉल्ट ऍड करायचं, जास्त नाही, एकदम थोडं किंचितच। कसुरी मेथी ऍड करायची आहे, कसुरी मेथी अशी कुस्करून ऍड करायची आहे। ही आमटी झालेली आहे, आता गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवायचं, सर्व करताना भेटते तुम्हाला। आता आपण आहे ना ही आमटी सर्व करूया। उडदाच्या सांडग्यांची आमटी अगदी अप्रतिम होते पहा ही। सुंदर अशी आपली उडदाच्या सांडग्यांची आमटी तयार झालेली आहे, हे पहा, खूप अप्रतिम अशी झालेली आहे पहा। इतका मस्त खमंग असा वास, अरोमा तो इतका सुंदर सुटलेला आहे ना। उडदाच्या सांडग्यांची आमटी तयार झालेली आहे। आजची ही दाक्षिणात्य सांडग्यांची आमटी आवडली का तुम्हा सर्वांना? आहे की नाही? एकाच रेसिपीमध्ये भाजीचा सुद्धा स्वाद आणि आमटीचा सुद्धा स्वाद, आहे की नाही? टू इन वन अशी ही रेसिपी। तुम्हालाही आजच्या दाक्षिणात्य सांडग्यांच्या आमटीमध्ये एक भाजीचा सुद्धा स्वाद आहे आणि आमटीचा सुद्धा स्वाद आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही उडीद सांडग्यांची आमटी, आवडली का तुम्हा सर्वांना? पण मला कमेंटमध्ये कळवण्याआधी तुम्हाला ह्या रेसिपीचा आधी स्वाद घ्यावा लागेल आणि मग मला कमेंटमध्ये कळवावं लागेल की आजची ही दाक्षिणात्य सांडग्याची आमटी म्हणजेच उडीद सांडग्यांची आमटी तुम्हाला कशी वाटली ते। गाईज, अगदी पौष्टिक आणि नाविन्यपूर्ण रेसिपींसाठी आपले यूट्यूब चॅनल @ तृप्ती मेरे ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग आणि ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नवीन नवीन हेल्दी, पौष्टिक आणि नाविन्यपूर्ण रेसिपींचा तुम्हाला स्वादही घेता येईल आणि नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकता येतील। धन्यवाद, हॅव अ गुड डे। भेटूयात उद्या आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग आणि ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या। धन्यवाद, हॅव अ गुड डे, बाय बाय।